आपलं बदलापूर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. बदलापूर शहरातील प्रवासी संघटनेच्या माध्यमातून बदलापूर शहरातील सर्व नागरिकांसाठी भाडेकरू व तसेच दंडेलशाही या प्रवृत्तीच्या विरोधात बदलापूरमधील अनेक गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी तसेच घरमालक यांच्या सतत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता या सर्व पदाधिकारी व नागरिकांना त्यांचा न्याय मिळावा, त्यांचे सबलीकरण व्हावे, त्यांच्या गृहनिर्माण संकुलामध्ये शांततामय व सहजीवन प्रस्थापित व्हावे याकरिता तसेच त्यांच्या संबंधित सर्व शासकीय यंत्रणांकडून सहकार्य व कायदेविषयक मार्गदर्शन मिळावे या सर्व अनुषंगाने बदलापूर सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. बदलापूरमधील सर्व कायदा व सुव्यवस्थाप्रेमी नागरिकांनी या महासंघात सहभाग घ्यावा असे आव्हान बदलापूर प्रवासी संघटनाचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव व ज्येष्ठ सहकारी बाळासाहेब सावंत यांनी केले आहे. बदलापूर शहरातील तमाम नागरिकांना विनंतीपूर्वक निवेदन आहे की बदलापूर शहरातील नागरिक प्रश्नाच्या संदर्भात श्री सुधाकर पतंगराव, गुरुनाथ तिरपनकर, एकनाथ गायकर, सुनील दळवी, दीपक वांगणकर अशा अनेक सहकाऱ्यांच्या सोबत बदलापूर शहर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना लोकांच्या अनेक तक्रारी येऊ लागल्या की सहकारी संस्थांमध्ये बिल्डरनी करून न दिलेल्या सोसायट्या, या इमारतीमध्ये राहत असणारे भाडेकरू, त्यांचा हैदोस, काही वेळाला घरमालकांचा उद्धटपणा अशा अनेक समस्यांमुळे सोसायटीचे कार्यरत असणारे सभ्यग्रस्त शांत प्रवृत्तीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना या दंडेलशाहीमुळे फार त्रास होत असतो आणि म्हणून अशा वारंवार तक्रारी बदलापूर शहर प्रवासी संघटनेकडे येऊ लागल्या आणि म्हणून श्री सुधाकर पतंगराव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बदलापूर सहकारी संस्थांचा महासंघ स्थापन केलेला आहे. या महासंघाच्या माध्यमातून त्या सहकारी संस्थांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना या निमित्तानं कायदेशीर न्याय मिळावा याकरिता सबलीकरण करण्यात येईल, त्यांच्या सर्व समस्या सोडवण्यात येतील आणि आपलं सुंदर बदलापूर शहर शांतता प्रिय होईल. नीलम काळे, आपले बदलापूर.